नवी आकडेवारी पुण्याच्या संदर्भात चिंताजनक वातावरण पुण्यामध्ये. पुण्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. सातत्यानं प्रशासन काळजी घेण्याचं आवाहन करत असून सुद्धा पुण्यामधले काही भागातले लोक अजिबात ऐकत नाहीये. पुण्यात 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच दिवशी कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नोबेल रुग्णालय आणि सह्याद्री रुग्णालयामध्ये मृत्यू झालेले आहेत. अमोल धर्माधिकारी यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत पुण्याहून. अमोल, पुण्यात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी 10 जणांचा पुण्यात मृत्यू होणं आणि संख्या सातत्यानं वाढणं, काय डॉक्टरांची माहिती आहे? प्रशासन नेमकं काय सांगतंय? फार गंभीर परिस्थिती पुणे शहरात आता होऊ लागलेली आहे. एकाच दिवशी म्हणजे गेल्या 24 तासांचा आढावा घेतला तर 10 जणांचा बळी यामध्ये गेलेला आहे आणि जवळपास 25 हून अधिक हे कोरोनाग्रस्त नवीन रुग्ण सापडलेले आहेत. त्यामुळे जवळपास 170 पुढे आता ही संख्या गेलेली आहे आणि ही संख्या कमी करण्याचं एक मोठं आव्हान आता आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या समोर असणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पुणे पोलिसांनी देखील कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आता पुण्यातून घरातून जे कोणी नागरिक बाहेर पडतील त्यांना मास्क वापरणं कंपल्सरी आहे. संपूर्णपणे चेहरा हा झाकलेला असावा अशा प्रकारच्या सूचना देखील पोलिसांनी दिलेल्या आहेत. अमोल धर्माधिकारी सांगत होते की सारखा आकडा सातत्यानं पुण्यामध्ये वाढतोय आणि त्यामुळे मुंबई सोबतच पुण्यामध्ये मास्क सक्तीही प्रशासनानं केली आहे.